डिग्रासचं शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 200 वर पोहोचली आहे. त्यामुळे डिग्रासचं शहर व तालुक्यात लॉकडाऊनचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या 26 फेब्रुवारीला रुग्णसंख्या वाढली. सध्या तालुक्यात 217 वर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे डिग्रास तालुक्यात कोरोना नियंत्रण समितीने 1 ते 6 मार्च पर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवला होता. मात्र शहरातील व्यापारी संघटनेने लॉकडाऊनचा विरोध दर्शविला.